दर्जा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा। आता सगळे मिळूनच ठरवून आले, आता टप्प्याटप्प्याने, आता आधी आम्ही काल मशाल झालं, आता आम्ही मराठा जोडो आंदोलन करतोय, आता सगळ्यांना जागे करतो जे झोपले ते, सगळ्यांना जागा करून पुढे जसं आमचे जे मोठे लोक सांगतील त्याच्यासून आम्ही पुढे हे झालं वाढवणार, पण आम्ही ते मागे हटणार नाही, आम्ही ते जोर लावणार, पूर्ण मराठा एक मराठा लाख मराठा म्हणतात ते आम्ही सत्य करून दाखवणार, आणि जो पण आमची विजय जीत होत नाही तो पण आम्ही याचा पाठोबा घेणारच, त्याच्या मागे लढणारच। आंदोलनाची दिशा ही आता किती वर्षापासून चालू आहे, पुढे आणखी किती वर्ष कार्यकाळ पुढे चालू, जोपर्यंत आम्हाला आमचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत चालत राहणार, जो पण आमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित राहणार नाही तो पण आम्ही लढणार। आता काही किती जगायचं, मुलांनी किती लोकांनी आत्महत्या केल्या तरी अजून सरकार जागी होत नाही, कमी पैशात डॉक्टर इंजिनियर पुढे IAS IPS ऑफिसर बनतील, आणि एकेका ट्युशनची फी एवढी आहे लाखांमध्ये, जो एक गरीब मराठा काही करू शकत नाही, किती आहे म्हणून आत्महत्या काय उगीच दिली का 42 मुलांना। मराठा समाजावर राजकारणावर आयुष्यात कशी अजून सुद्धा त्याला मराठा समाज जाणीव का होत नाही, सांगितलं ना म्हणजे हेच सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, जे एकदा माणसाला मिळाली त्यांना भीती की मराठ्यांचं आरक्षण दिलं तर इतर समाज नाखुश होईल, आणि त्यांना फार लेट झालंय की एक पिढी गेली ते करून आता आमची पिढी जाण्याची एक मार्गावर आहे, आता पुढची पिढी तर आम्ही पुढच्या पिढीसाठी आम्ही लढतो। ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गर्जा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा।